तुमच्या बाजूने निकाल दिला की ते चांगलं, तुमच्या विरोधात निकाल दिला की ते वाईट, असं कसं काय दुटप्पी भूमिका तुम्ही घेऊ शकता? ज्यांनी देशद्रोह केला ते तर राजीनामा पण घेण्याची हिंमत नाही दाखवली. बरं झालं ते त्यांचे साथीदार अजित पवार आहेत, त्यांच्याबरोबर चहा पिण्याची वेळ आमची टळली. बरं झालं. म्हणजे महाराष्ट्रद्रोह मोठा आहे का देशद्रोह मोठा आहे? त्यामुळे एक वैफल्यग्रस्त ते झाले सत्तेच्या बाहेर पडल्यामुळे, आणि त्यांचा आरोप फक्त करण्याचंच काम त्यांनी सुरू केलेलं आहे, त्यांची मानसिकता समजू शकतो आम्ही. त्यामुळे अनेक वर्ष सत्तेमध्ये राहिल्यानंतर, सत्तेच्या बाहेर गेल्यानंतर मासा पाण्याविना तडफडतो तशी त्यांची परिस्थिती झालेली आहे, आणि त्यामुळे आपण समजू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. पण घटनाबाह्य सरकार, घटनाबाह्य सरकार, अरे लोकशाहीमध्ये बहुमताला महत्त्व आहे. मेजॉरिटी घटना आहेत, नियम आहे, कायदे आहेत, आणि निवडणूक आयोगाने शिवसेना अधिकृत पक्ष, धनुष्यबाण हे अधिकृत चिन्ह आम्हाला दिलं, सुप्रीम कोर्टाने त्याला स्थगिती दिलेली नाही. याचा अर्थ तुमच्या बाजूने निकाल दिला की ते चांगलं, तुमच्या विरोधात निकाल दिला की ते वाईट, असं कसं काय दुटप्पी भूमिका तुम्ही घेऊ शकता? आणि फार म्हणजे घटनाबाह्य, लोकांमध्ये रोष आहे, म्हणजे काय त्याला आणखी काय काय म्हणालेत ते, पक्ष विरोधी काम केल्यामुळे लोकांमध्ये प्रचंड रोष आहे, नाराजी आहे. आता मी काल पुण्यात होतो, परवाही होतो, इतरही ठिकाणी जातो, अजितदादांचे सगळे कार्यकर्ते आहेत तिकडे. बघा तुम्ही, आम्ही गेल्यानंतर काय तो लोकांचा प्रतिसाद, प्रेम पाहायला मिळतं? त्याची धास्ती झाली, आता पोटदुखी झाली. आणि दादा सभा शरद पवार साहेबांनी घेतल्या, अजित पवार तर तिथेच गल्ली बोळात फिरत होते. आम्ही काय म्हणालो त्यांना कशाला प्रचार करायला येत आहे? निवडणूक आहेत, देवेंद्रजी म्हणाले त्याबद्दल, आम्ही कार्यकर्ते म्हणून काम करतोय. पण एवढं काय प्रॉब्लेम पोटदुखी व्हायचा? त्यामुळे कसं आहे, याच्यामध्ये एकनाथ शिंदेनी घटनाबाह्य काम केलं, निष्ठा बदलली. आता मी असं म्हणू शकतो, अजित पवारांने दिवसातून 3 वेळा त्या दिवशी एकदा तुमच्यावर शपथविधी घेतला, नंतर परत राष्ट्रवादीत गेले. मी ते नाही केलं, मी बाळासाहेबांचे विचार, त्यांची भूमिकाच घेऊन पुढे चाललोय, आणि ते अगदी सगळ्यांनी मान्य केलंय, जनतेनी मान्य केलं, आणि माझ्यासोबत घेतलेल्या शपथेवर कायम आहे तुम्ही. हा, मी कायमच असतो, एकदा निर्णय घेतला की परत फिरत नाही, परत फिरत नाही. त्यामुळे तर मार्केटमध्ये ते थोडंफार माझं वजन आहे ना. त्यामुळे अजित पवारांची थोडीशी परिस्थिती समजू शकतो मी.